राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरसचे आमदार आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना थेट इशारा दिला. पार्सल बीडला पाठवायचं आहे असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी सातपुतेंविरोधात दंड थोपाटलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. त्यापूर्वी त्यांनी अकलूज येथील शिवरत्न बंगल्याच्या परिसरात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केलाय. संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटलांनी माळशिरसचे विद्यमान आमदार आणि सोलापूरमधून लोकसभा निवडणूक लढवत असलेले राम सातपुते यांचं नाव न घेता इशारा दिलाय. ते काय म्हणाले? आणि दुपारी असताना सगळ्या राज्यांनी बघितलं, साहेबांचं, दादांचं, सुशील कुमार शिंदे साहेबांचं. राजीव बोलत नाही कारण आपल्या साहेबांचं ऐकल्याच्या तुम्ही बराच वेळ बसलेला. आपण 16 तारखेला पुन्हा एकदा भेटला. फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचंय. एका माणसाला आपण त्याला निवडून देणार डबल पलटी लावा त्याला. मांडव्या एक प्रश्न विचारला. मला 70-75 वर्षात काय विकास झाला ते मी या 5 वर्षात केला. मी फक्त 8 वर्षात केला. हा मी फक्त एकदम उत्तर घेतलो. दादांच्या सांगण्यावरून इथं जोडी बसलीन ना त्या सगळ्याने एका रात्रीत तो आमदार केला. आणि तुला एका रात्रीत सजग पार्सल तुम्ही जे कुटुंबावरती केंद्रीय प्रेम करता सगळ्यांवरशी आदरणीय मोठे दादा त्यांच्या विचाराला त्यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा जाऊन देणार नाही एवढं सांगतो. आपल्या सगळ्यांच्या मी फक्त एकच उत्तर देतो. दादांच्या म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केलंय आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायचं आहे आम्हाला असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना पराभूत करण्याचा निर्धार समर्थकांसमोर बोलावून दाखवलाय. त्यामुळे माड्याबरोबर सोलापूरची लढत रंगतदार होणार आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाचे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणावर पूर्वीपासून वर्चस्व राहिलेलं आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील हे 6 वेळा आमदार राहिलेले आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर 2019 राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विजयात विजयसिंह मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता पण त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबतच वैर घेतल्यानं आता त्यांची सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवण्याचा मार्ग खडतर झालेला आहे.
लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.